आणि अतिशय मान खाली घालणारा तो प्रकार आहे. मला यावेळेला खरं चित्रताईंची फार आठवण झाली की चित्रताई आता काय कमेंट करतील की नाही करणार. पण एकंदरीत आपण जर बघितलं असेल तर चंद्रकांतदादा पाटील म्हणत आहेत की महिलांनी स्वयंपाकघरात जायला पाहिजे आणि आता हे जिल्हाध्यक्ष हे असे सगळे प्रकरणं करतायत. आणि तसंही तुम्ही बघितलं तर ज्या पक्षाचे ते आहेत त्या पक्षामध्ये महिलांचा काही फार मान सन्मान असतो अशातला काही भाग नाही आहे. आता कारवाई त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर करावी, पण अशी प्रकरणं हे लज्जास्पद आहे. आणि तेही सोलापूरसारख्या शहरामध्ये जिथं आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला आलेलो आहे तिथला भाजपचा कार्यकर्ता अशा प्रकारची कृत्य करतो हे निषेधार्हच आहे. आता गंमत अशी आहे, तुम्ही बघताय सगळ्यांना वन बाय वन क्लीन चिट मिळते आणि आपण आता काय म्हटलं पाहिजे की क्लीन चिट सरकार म्हटलं पाहिजे का की ईडी सरकार तर आहेच की ईडी लावायची मग क्लीन चिट लिहायचं. या सगळ्या गोष्टी संविधानाला तडा देणाऱ्या आहेत आणि लोकशाहीला तडा देणाऱ्या आहेत. खरं जनसामान्यांनी विचार करावा. अशा प्रकारे असे निर्णय ह्याच्या आधी आपल्या देशामध्ये कधीच झाले नव्हते.